आमच्या शाळेमध्ये गणित भारती या अंतर्गत एक कार्यशाळा घेण्यात आली. दिनांक 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत ही कार्यशाळा इयत्ता 5वी ते 9वीच्या एकूण 200 मुलींसाठी घेण्यात आली. आणि या कार्यशाळेमध्ये मुलींना अगदी सोप्या सोप्या युक्त्या गणित वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार याची करण्याचे शिकवलं. याच्यासाठी विजय सर आणि हेमंत कुलकर्णी सर या दोघांनी मुलींमध्ये अगदी कोणत्याही प्रकारचा ब्रेक न घेता अतिशय चांगल्या प्रकाराने प्रत्यक्ष वैयक्तिक मार्गदर्शन करून शिकवलं. त्यामुळे मुलींना सुद्धा गणित विषयाची निश्चितच आवड झालेली आहे. त्यांच्या मनात जी गणित विषयाची भीती होती ती सुद्धा गेलेली आहे. आणि मुली अत्यंत आनंदाने स्वतःहून तास कधी आहे असं विचारून त्या ठिकाणी येऊन बसत होत्या. त्यांना कुठल्याही प्रकारे सांगावं लागलं नाही की जा त्या तासाला जाऊन बसा. सगळ्या मुली तयारीतच असायच्या की आता आमचा तास कधी होणार. इतकं चांगलं त्यांना या कार्यशाळेमध्ये वाटलं. आणि सुरुवातीला मुलींना गणितामध्ये काही ना 2-3-4 मार्क पडत होते. त्यांना 18, 19, 20 अशा प्रकारचे मार्क पडले. गणित गुणाकार भागाकार आणि बेरीज या ज्या क्रिया आहेत त्या पायाभूत क्रिया आहेत. या क्रिया आल्या तर निश्चितच पुढील गणित करायला त्यांना सोपं जातं. प्रश्नपत्रिकेत आकडेमोड करण्याचा वेळ वाचतो या कृत्या शिकवल्यामुळं. तर मुली अगदी म्हणजे आनंदाने पटकन फळ्यामुळे येऊन सुद्धा गणित सोडवत होत्या. शंका आल्या तर सरांना विचारत होत्या आणि त्यांनी चांगल्या प्रकाराने या कार्यशाळेचा लाभ घेतला. तर निश्चितच हे गणित भारती कार्यशाळा ही विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे असं मला वाटतं. भविष्यात तुम्हाला काही योजना राबवायची? भविष्यामध्ये जर असं वाटलं की जर योजना आली पुन्हा तर मुलींचं दृढीकरण चांगलं होईल. आणि पुढेच्या काही क्रिया आहेत आणखी गणितामधल्या गणित कौशल्य विकसित होण्यासाठी त्याचाच देखील फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होईल. तर भविष्यात जर आणखी एखादी कार्यशाळा अशी केली तर बरं होईल असं मला वाटतं. मी आता सांगू शकते. माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळा सौताडे आहे. मला गणितात खूप चांगले मार्क पडले. पहिला पेपर घेतला तेव्हा मला 12 मार्क पडले पण आता मी 20 पैकी 20 मार्क पाडणार आहे. मला वजाबाकी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार खूप सोपे गेले. खूप सोपे गणित होते. त्यात आम्हाला पाया मित्रसंख्या हे शिकवले व आम्ही खूप धमाल केली. मला जादूची गणित शिकवली गेली. माझे नाव साक्षी मीनाना दिपटे आहे. मी आता सहावी शिकते. माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा. थँक यू. किती मार्क पडतील असं तुला वाटतंय? मला असं वाटतंय 20 पैकी 20 पडतील.
काढावे. पण आता कॉन्फिडन्स वाढला का तुझा, वेग वाढला का? आणि विजय सरांनी तुला कसं शिकवलं? विजय सरांनी मला चांगले शिकवले आणि हेमंत सरांनी पण जरा मदत केली. सगळं शिकवलेलं समजलं का? तुम्हाला आणखीन पुढे शिकायला आवडेल का? नक्की. कोणाकोणाला आवडेल पुढे शिकायला? कोणाकोणाला आवडेल शिकायला? सगळ्यांना आवडले का गणित? वेग वाढला का? स्पीड वाढला सगळ्यांचा? मनोरंजन झालं का? नाही. नक्की. पुढच्या वेळी मी आलो तर येणार ना शिकायला? मग चालेल. थँक्यू. आम्हाला झाले 3 दिवस हा गणित प्रशिक्षण घेत आहोत. आम्ही त्या जे आमची शाळेची पद्धत गणित सोडवायची होती त्यापेक्षा हे खूप छान आहे. सोपे आणि सरळ भाषेमध्ये आम्ही गणित पटकन सोडवतो. तेव्हा आमची पहिल्यांदा जी टेस्ट झाली त्याच्यामध्ये आम्हाला कमी मार्क्स होते. पण आता पुन्हा तिसऱ्या दिवशी आमची जी टेस्ट झाली त्याच्यामध्ये सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले आणि खूप सोपे आणि सरळ भाषेत आम्ही ते खूप छान सोडवले. पण आणि आम्हाला जेव्हा छान वाटले, पहिल्यांदा भीती वाटलेली, पण आता 2-3 दिवस आम्हाला काही वाटलं नाही. जसे आमच्या गणिताचे शिक्षक शिकवतात तसंच एकदम तुम्ही भीती नाही वाटली. आणि विजय सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला आणि हेमंत कुलकर्णी सरांनी पण छान शिकवलं. त्यांनी 1 दिवस आमच्यावर 3 तास घेतला आणि विजय सरांनी 2 दिवस. आणि अशा शिक्षक आम्हाला लाभले पाहिजे. खरोखरच या गणिताचा अक्षरशः आनंद भविष्यात त्यांना या गणिताचा फायदा होणार. मी शासकीय आश्रम शाळा समजवाडी या शाळेतून बोलते. आम्हाला 3 दिवस गणित मनोरंजनातून गणिताकडे हे प्रशिक्षण मिळालं. त्याच्यात खूप मजा आली. पहिल्यांदा आम्हाला वाटत होतं का ते आम्हाला मारतील बोलतील असं वाटलेलं. पण इथं आले तर खूप मनोरंजनातून आम्हाला सांगण्यात आले भागाकार कसा करायचा ते सांगितलं. बेरीज कशी करायची अवघडातून सोप्याकडे ते सांगितलं. गुणाकार कसा करायचा ते सांगितलं. ते गुणाकार 99 गुणाकार कसा करायचा ते सांगितलं. आणि भागाकार सोप्पा कसा करायचा. पहिल्यांदा आम्ही अवघडातून करायचं. आमचं लवकर व्हायचं नाही. आम्हाला पेपराचा वेळ मिळायचा नाही. आता आम्हाला हे शिक्षण मिळालं त्याच्यामुळं आम्हाला चांगले पेपर सोडवता येतील. पुढं आम्ही असं वाटत का आम्हाला दोघांचे आम्हाला पुन्हा हे गणित प्रशिक्षण मिळालं पाहिजे मनोरंजनातून. विजय सरांनी पण खूप छान शिकवलं आणि हेमंत सर यांनी पण सांगितलं खूप छान. आम्हाला पुन्हा हे प्रशिक्षण मिळालं पाहिजे असं आम्ही सांगतो. आणि तुम्ही आम्हाला शिकवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मी आता 8वी मध्ये शिकते. मला 3 दिवस
तीन दिवस कसे गेले ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या दिवशी आमची टेस्ट घेतली तेव्हा मला त्याच्यामध्ये 12 मार्क मिळाले, पण आमची जेव्हा लास्टच्या वेळेस टेस्ट घेतली तेव्हा मला 20 मार्क मिळाले. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला जी गणितं सोडून दिली ती आम्हाला हच्याची हच्या न देता आम्हाला सोपी अवघडातून कशी सोप्यातून उदाहरणं सोडवायची हे सांगितले. त्याच्यात मला खूप मजा आली. ते सांगण्यासाठी ते उदाहरणं सोडवण्यासाठी आम्ही रात्री आम्हाला होमवर्क करायला आम्ही सकाळ सुरू केलं.